पंतप्रधान सोलापुरात दाखल झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे आज असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. रेनगर इथे हा गृहनिर्माण प्रकल्प आहे. 15,000 घरांच्या चाव्या ज्या आहेत त्या लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. त्यातील प्रातिनिधिक स्वरूपात 5 जणांना चाव्यांचं वाटप पंतप्रधान करतील. आणि या दौऱ्याची या कार्यक्रमाची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. कुंभारीमध्ये रेनगरमधल्या 15,000 घरकुलांचं वाटप आज असणार आहे. आणि त्यासाठीच म्हणजे या कार्यक्रमासाठी पंतप्रधान आता सोलापुरात दाखल झालेले आहेत. साधारणतः 12:15 पंतप्रधानांचा हा संपूर्ण दौरा असणार आहे. इथे ते कामगारांशी संवादही साधणार आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात 5 कामगारांना घरांच्या चाव्यांचं वाटपही ते करणार आहेत. रेनगरमधला हाच तो गृहनिर्माण प्रकल्प आहे ज्याचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलेलं होतं. आणि त्यावेळेला चाव्यांचं वाटप करण्यासाठी येईन असं एक वक्तव्य पंतप्रधानांकडून करण्यात आलं होतं. त्यांनी त्यांचं आश्वासन किंवा वचन जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. आणि त्यामुळेच अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. आज या ठिकाणी एक मोठ्या स्वरूपात असा कार्यक्रम आता सध्या होणार आहे. पंतप्रधान सोलापुरात दाखल झालेले आहेत. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रताप यांच्याकडून घेऊया. प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया. प्रताप, पंतप्रधान सोलापुरात दाखल झाल्याचं कळतंय काय अधिकची माहिती? पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये दाखल झालेल्या हे नगर जे आहे ज्या ठिकाणी हा मोठा भव्य ग्रहसंकुल उभारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी अवघ्या काही वेळेत ते दाखल होतील. एकूण आपण पाहतो की अशा खंडातील सर्वाधिक मोठा हा जो ग्रह प्रकल्प आहे त्याचं उद्घाटन ज्या चाव्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत. एकूणच आपण पाहतो की यासाठी मोठा संघर्ष जो आहे तो केलेला होता. पण याच ज्या ग्रह प्रकल्पाचं भूमिपूजन नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी केलेलं होतं आणि त्याचाच लोकार्पणाचा सोहळा आहे. त्याचबरोबर अनेक विकास कामांचा लोकार्पणाचा सोहळा देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे. यासाठी मोठ्या संख्येनं सोलापूरमधले कष्टकरी समाज या ठिकाणी आलेला आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की अवघ्या काही वेळेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठात दाखल होतील आणि इथं आल्यानंतर आणखी काय काय सोलापूरसाठी घोषणा करतील, महाराष्ट्रासाठी काय घोषणा करतील काय हे पाहणं महत्वाचं नाही त्याचा असणार आहे. नक्कीच. महत्वाचे कोणकोणते नेते मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील प्रताप? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री देखील या ठिकाणी सकाळी काल रात्रीच पोहोचलेले आहेत. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पूर्णपणे या कार्यक्रमावर लक्ष ठेवून आहेत. सगळ्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. एकूण आपण पाहतो की जवळपास मोठे नेते जे आहेत ते या कार्यक्रमात आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की केंद्रीय गृहनिर्माण मंत्री देखील त्या कार्यक्रमाला येत. नक्कीच नक्कीच प्रताप, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. उत्सुकता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.